नमस्कार दर्शको, एनसी सिटी न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही भेटणार आहोत सर्व श्रुत सर्व परिचित, खरं म्हणजे मी नाव सांगायला नको, तुम्ही स्क्रीनवर बघितल्याबरोबर सांगितलं असं होय, डॉक्टर स्वागत तोडकर, ज्यांची समाजाला नितांत गरज आहे आणि त्यांची किती गरज आहे हे समाजातल्या प्रत्येक घटकाला माहीत झालेलं आहे। आज आपण त्यांच्याशी साक्षात बोलतो। डॉक्टर साहेब, सर्वप्रथम जेएनसी सिटी न्यूज मध्ये आपण स्वागत करतो। नमस्ते सर, थँक्यू। आम्हाला असं सांगा सर, सगळ्यात मूलभूत प्रश्न आम्हाला जो पडतो आमच्या दर्शकांना, किंवा मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून, की जगानं एवढी प्रगती केली विज्ञानामध्ये, इतके संशोधन झाले, इतके हायटेक सगळ्या मशिनरी झाल्या की तुमच्या रोगाचं निदान क्षणामध्ये होतं, असं असतं नाही, माणसं आधारित का पडतात? खरं तर कसं आहे की मनुष्य प्राणी हा निसर्गाच्या विरोधात चाललाय, थोडा राहणं किंवा त्याचं खाणं आज खूप बिघडून गेलं आहे। आज डाएटच्या नावाखाली उपाशी राहणं किंवा औषधांचा बडीमार, केमिकलयुक्त खाणं, ह्या सगळ्यांमुळं आज मानवाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि मानवाला म्हणून जास्त आजार आहे। आणि मग आजारी पडू नये यासाठी लोक जास्त काळजी घेतात की आजारी पडल्यानंतर इलाजासाठी जास्त? माणसं आजारी पडल्यानंतर, ठेच लागल्यानंतर आईची आठवण काढतात। लोक काय करतात, वॉर्निंग वॉक घेतात, मॉर्निंग वॉक घेत नाही। डॉक्टरनी वॉर्निंग दिल्यापासून पुढं आजारी पडल्यानंतर मग शुगर चालू झाली, शुगर सुरू झाली, डॉक्टर म्हणले फिरायला जावं, मग फिरायला जातात, तोपर्यंत नाही। म्हणून कसं आहे की तब्येतीची काळजी घेणं, शरीराची काळजी घेणं, शरीर 100 वर्ष टिकवणं खूप सोपं आहे। छान बोललात सर। यावरच एक प्रश्न मला विचारायचा आहे की पूर्वीच्या काळी तेव्हा वसाहतवाद नव्हता, तेव्हापासूनचा जर आपण विचार केला त्यावेळी शेकड्यामध्ये लोक जगत होती, बरोबर। त्यानंतर वसाहतवाद आला, म्हणजे एका ठिकाणी स्थायिक झाले, तिथनं आयुष्य कमी होत गेलं। आणि मग मला एक सांगा की आपण आता हल्ली बोलतो की सगळं रासायनिक प्रक्रिया केलेलं अन्न आम्हाला मिळतंय, शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर गावरान आता काही राहिलं नाही, सगळं हायब्रिड झालेलं आहे। मग असं असताना त्यावेळेस तर काही संशोधन नव्हती, कच्चं पक्कच खाल्लं जात होतं, तरी माणसं इतक्या वर्ष कशी जगत होती? आजही डाएटमध्ये कच्चं पक्कच खाल्लं जातं, बॉईल करून खातात। आजचं डाएट बरेच लोक ते सांगतात की बॉईल करून खा, म्हणजे ते पूर्वीचं जे आहे ते परत यायला लागलेलं आहे। आपल्या आयुर्वेदामध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की जास्त शिजवल्यानंतर, आपण शाळेमध्ये शिकलो की जास्त अन्न शिजवल्यानंतर त्यातली जीवनसत्वे नष्ट होतात, आपण शाळेत शिकलो आहे, पण त्याचा अवलंब करत नाही। कमी शिजवलेलं अन्न खा, अन्न भरपूर चावलं गेलं पाहिजे, एक घास 32 वेळा चावला गेला पाहिजे। आज घाई गडबडीत धावपळीच्या जगात माणसं, मला नाही वाटत की 15 वेळासुद्धा चावत नसतील घास, त्याच्या अगोदरच गिळतात। लाळ हे परमेश्वरानं सगळ्यात मोठं दिलेलं शरीराला औषध आहे। लाळ जर शरीरात गेली तर शरीरात कॅल्शियम नीट राहतं, रोगप्रतिकार शक्ती नीट राहते, चांगली राहते, नीट राहते म्हणण्यापेक्षा खूपच चांगली राहते। आणि लाळ, मी लाळेबद्दल बोलायचं झालं तर सर, एखाद्या जखमेला जर लाळ आपण लावली तर ती जखम पटकन बरी होते, म्हणजे इतकं हे इफेक्टिव्ह आपल्याला परमेश्वरानं देताना हे मॉडेल जे तयार केलेलं आहे, तर हे खूप विचारपूर्वक आहे। हे एकदाच ही जी टेक्नॉलॉजी तयार केली त्याच्यात काही चेंजेस केलेले नाही आहेत, हे ह्या शरीरामध्ये काही चेंजेस केलेले नाहीत। चेंज झाले ते विचारांमध्ये आणि चेंज झाले ते आपल्या आहारात विहारात। याच अनुषंगाने एक प्रश्न आहे सर, की वैद्यकीय शास्त्रानुसार जेवढं आपण सांगितल्याप्रमाणे आहारावर तितकं तुमची प्रकृती अवलंबून असते, स्वास्थ्य अवलंबून असतं, त्याचबरोबर आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि असुरक्षित वाटणाऱ्या एकंदर जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती त्यामध्ये माणसाला असुरक्षितता वाटते, याचा देखील आरोग्यावर कितपत परिणाम होतो? धावपळ ह्याचा तर परिणाम होतच होतो, कारण धावपळ धगधग ह्यात शरीर थकत नसतं। खरं सांगायचं शरीर हे 100 वर्ष टिकू शकतं, ह्याच्यापेक्षाही 10 पटीनं अजून जरी तुम्ही धावपळ केलीत, पळापळ केलीत, तरी शरीर तुमचं खराब होऊ शकत नाही। पण डोक्यातले विचार जे आहेत, त्या विचारांमध्ये जो बदल झाला आहे त्याचा सगळा परिणाम आपल्या शरीरावर होतो, आणि ह्या विचारांमुळं आज अनावश्यक विचार, माणसं 97% विचार आपल्या डोक्यात अनावश्यक असतात, मला काय झालं तर काय, हा अनावश्यक विचार आहे, जेव्हा होईल तेव्हा बघू ना, असे कितीतरी आहेत। ते असं होईल का, तसं होईल का, मुलगा समजा गाडी घेऊन गेला तो नीट परत येईल का, हे जे असे आहेत, किंवा मी डाएट केल्यावर असं होईल का, काही नाही, काम करत राहा। आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये आपल्याला मोठमोठ्या लोकांनी सांगितलेलं आहे की फळाची अपेक्षा करायची नाही, काम करत राहणे। तुम्ही तुमच्या शरीरावरती, तुम्ही दिवस रात्र जरी काम केला तरी तुमचं शरीर थकू शकत नाही, पण त्या पद्धतीची मानसिकता आणि त्या पद्धतीची एनर्जी तुमच्याकडं असायला पाहिजे, ती क्रिएट करता येते, प्रत्येकाला दिलेले आहे परमेश्वरानं।
डॉक्टर साहेब शेवटचा प्रश्न की आज समाजाच्या प्रत्येक घटकाला किंवा मग तो सुशिक्षित असो अशी निरक्षर असो सर्वांना डॉक्टर विजय तोडकर माहीत झालेले आहेत, कारण तुम्ही ज्या काही उपाययोजना सांगतात त्या संदर्भातून फायदे लोकांना मिळालेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी तर डॉक्टर विजय तोडकर जाऊ शकत नाही, मग औरंगाबाद मध्ये अशी कुठे ही व्यवस्था आहे का की लोक येऊ शकते? हाडको कॉर्नरच्या इथे माझं क्लिक हॉटेलच्या बॅक साईडला तोडकर संजीवनीचं एक युनिट आहे, तिथं आपण व्हिजिट देऊ शकता, येऊ शकता. कमी खर्चात म्हणण्यापेक्षा कसं आहे की आज पैसा प्रत्येकाकडे आलेला आहे, असं काही पैशाच्या अडचणी पहिल्यासारख्या राहिलेल्या नाहीत. कारण आम्ही पहिलं पैशाच्या अडचणी असायच्या, शाळेला जातानासुद्धा आम्ही ठिगळं लावलेले चड्ड्या घालून जायचो, ती परिस्थिती होती. ती आज राहिलेली नाही. आज मुलांना एका शाळेत तीन तीन आणि चार चार वेगवेगळ्या प्रकारचे कपडे झालेले आहेत, तर ती परिस्थिती राहिलेली नाही. आज सगळं बदललेलं आहे. पण मला असं म्हणायचं आहे की जे काय करायचं आहे मी विनंती करून पाया पडून सगळ्यांना सांगतो की पहिली गोष्ट स्वतःच्या शरीरावरती भरोसा ठेवा, स्वतःच्या शरीरावरती विश्वास ठेवा. परमेश्वरानं सांगितलं 100 वर्षे हे टिकणार आहे. आपण त्याला 30, 25 आणि 35, 40 मध्ये औषधं खाऊ घालणारे आपण कोण? आणि खरंच गरज आहे का एवढं शरीराला, म्हणजे का घाबरता कशासाठी? हे मजबूत आहे. एखाद्या माणसाचं 150 किलो वजन झालं तरी त्याची स्किन फाटत नाही हो, ती वाढत राहते. एवढं फ्लेक्झिबल शरीर आहे. कमी झाल्यानंतर परत ती आकुंचन पावते, ही फ्लेक्झिबिलिटी आहे. आज 100 वर्ष जगलेली माणसं आपण बघितलेली आहेत. 100 वर्ष दिवस रात्र हृदय चालू असतं, ते कधी खराब झालं नाही. 100 वर्ष खराब झालं नाही ही पूर्वीची लोकं आपण बघितली. आज कोणतीही फॅक्टरी घ्या, 100 वर्ष दिवस रात्र चालू ठेवल्यानंतर ती टिकू शकते का? कोणतंही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मशीन घ्या, दिवस रात्र चालू ठेवा, ते 100 वर्ष टिकेल का? हा विचार करून आपण राहिलं पाहिजे. जास्त करून औषधांच्या मागे लागू नका. कुठल्याही प्रकारचे घ्यायचं असेल आयुर्वेदिक घ्या, नो साईड इफेक्ट. आयुर्वेद म्हणजे आपल्या ऋषी मुनींचा आहे, आपल्या भारताचा आहे, आपल्या भारतात जन्मलेला आहे, आपल्या घरचा आहे. त्याचा आपण प्रसार प्रचार केला पाहिजे, ते आपण घेतलं पाहिजे. आणि मेन म्हणजे कसं, हे स्वस्त आहे. पूर्वीसारखा आयुर्वेद राहिला नाही, आयुर्वेद खूप डेव्हलप झालेला आहे. आयुर्वेदाबद्दलचं आज तोडकर संजीवनीचा सुद्धा आयुर्वेद आहे, हा इन्स्टंट आयुर्वेद बराच आहे. आज चिमटभर मीठ जिभेवरती ठेवून 30 सेकंद फक्त शांत राहिलं आणि त्याच्यावरती 1/2 ग्लास पाणी पिलात, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायला थांबतंय. डोकं तुमचं खूपच दुखायला लागलेलं आहे, समजा नेहमी दुखतंय, कायम दुखतंय, लसूण मधून तोडायचा, लावायचा आणि लगेच पुसून टाकायचा, आयुष्यात परत डोकं दुखू शकत नाही. करून बघा अहो, हे ह्याच्यापेक्षा फास्ट अजून काय पाहिजे आयुर्वेदामध्ये किंवा आपल्याला निसर्गोपचारामध्ये? आज पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर, 1 तास बसल्यानंतर मासिक पाळीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, हे करून बघा तुम्ही. अहो खूप काही गोष्टी आहेत माता भगिनींच्यासाठी, आहेत सगळ्यांसाठी. पांढरे तीळ खाल्ल्यानंतर पुरुषांच्या मध्ये किती कॅल्शियम वाढतं, कंबरदुखी गुडघेदुखी थांबते. माता भगिनींनी समजा खसखस खाली 1 चमचा रोज, तर त्यांचा कंबरदुखीचा त्रास निघून जातो, मासिक पाळीतल्या अडचणी कमी होतात. ह्या सगळ्या गोष्टी अहो आपल्याला घरात आहेत, अवेलेबल आहेत. आपले पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते. मसाल्याचे पदार्थ आज आपण जे वापरतो हे आपल्याला कशासाठी स्वयंपाकात घालतात हे काही माहीत नाही. आज तमानपत्री म्हणजे तेजपत्ता, त्याला चवही नसते, मग ते कशासाठी भातात घालतात किंवा ते स्वयंपाकात कशासाठी वापरतात? अहो ते पचन संस्था चांगली डेव्हलप करतं म्हणून ते घेतलेलं असतं. असे खूप विचार. आपला पेहराव असू दे, आपलं राहणीमान असू दे, हे पूर्वीच्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि हे सगळंच तुम्हाला बघायचं असेल तर, तुम्हाला अनुभवायचं असेल तर, माझं हे हाडको कॉर्नरच्या तुम्ही ह्या सेंटरला, माझ्या निसर्गोपचार सेंटरला, केंद्राला ह्या तुम्ही क्लिक हॉटेलच्या बॅक साईडला आहे तोडकर संजीवनीचं, तर इथं येऊन तुम्ही एक अनुभव घेऊ शकता, बघू शकता आणि आपले आजार म्हणजे शक्यतो करून कमी खर्चात किंवा खर्च न करताच आपण कसे बरे करू शकतो. कारण छोट्या छोट्या गोष्टींवरती जर घरगुती उपाय केले तर मोठे आजार होऊ शकत नाही. आज आराम हराम आहे हे माहिती असूनसुद्धा लोकं सगळं आरामदायी बघतात, तर हे आराम नका करू तुम्ही. शरीराला आपल्याला व्यायाम दिला पाहिजे, योगा केला पाहिजे, योग्य आहार दिला पाहिजे. सकाळी जेवायचं ते जेव्हा संध्याकाळी जेवण हे बंद करा, तासा 2 तासांनी थोडं थोडं, म्हणजे तुम्ही
सुरुवातीला थोडी न्याहारी करू शकता, न्याहारीनंतर एक 1.5-2 तासाने थोडं फ्रूट घेऊ शकता, त्याच्यानंतर तुम्ही एक 3-4 वाजता 5 वाजता तुम्ही हलका आहार, परत तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे घेऊ शकता, संध्याकाळी 7 च्या आत पुन्हा तुम्ही तुमचं जेवण घेऊ शकता, आपण आता शुद्ध भाषेत डिनर म्हणू त्याला, तुम्ही ते 7 च्या आत जेवायचं असतं, हे आपल्या आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे. त्याची सायंटिफिक रिझन बघितलं तर संध्याकाळी 7 नंतर कार्बन डायऑक्साईड जास्त हवेमध्ये वाढलेला असतो आणि तो अन्ना बरोबर आपल्या पोटामध्ये गेला तर त्या अन्नाचं विघटन व्यवस्थित होत नाही आणि विघटन नीट न झाल्यामुळे ते आपल्या शरीराला जी एनर्जी पाहिजे किंवा जे पाहिजे ते मिळत नाही, त्यामुळे शरीराचा सगळा समतोल बिघडतो आणि मग शरीर स्थूल व्हायला लागतं. म्हणून संध्याकाळी 7 नंतर जेवायचं नसतं. अशा खूप काही गोष्टी आहेत. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद सर, आपण आमच्या दर्शकांची बातचीत केली त्याबद्दल. तर दर्शक हो, ही होती डॉक्टर तोडकर यांच्याशी केलेली बातचीत आणि मला वाटतं की सगळ्याच शंका आपल्या दूर झाल्या असतील आणि आता डॉक्टर तोडकरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना फॉलो करण्यासाठी काही हरकत नाही. जर आजारापासून दूर राहायचं असेल, आजार झाल्यानंतर दवाखान्यामध्ये आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आणि कुटुंबाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा आणि रिस्क घेण्यापेक्षा आपण आजारी होऊ नये यासाठी जर डॉक्टरच्या सांगितल्याप्रमाणे आपण काळजी घेतली तर आपलं पुढचं आयुष्य सुकर होईल. एवढीच आपल्यासाठी ही आम्ही माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला, आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. धन्यवाद.